तर पावर प्ले पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज कपिल झोमटे। आपण पाहतोय एनपीपीएल मध्ये एसपी टायगर मधून खेळताना दिसेल अफलातून खेळाडू कपिल। पहिले षटक आणि पहिला चेंडू रोशन देश रोशन धुले साठी पहिला चेंडू होता बाजारात चेंडू चटचारी केली थर्डमाइन झोन मध्ये चेंडू टाकला सीमारेषा पलीकडे पहिल्या चेंडू वरती आला चौकार। वासियांना महाशिवरात्रीच्या लाख लाख शुभेच्छा। पुन्हा एकदा जाऊया मैदानावरती पहिल्या चेंडूवरती चौकार इथे पाहतो प्रथम चेंडू कमबॅक पाहिला गेला आणि कमबॅक करण्याची जी क्षमता आहे भडवल संघाकडून आपण पाहतो हमेशा। गतवर्ष पाहिलं गेला कर्जत तालुका नावी तो संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये दबदबा निर्माण केला होता भडवल संघाने। नदीम पोंजेकर साहेब यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती। दरम्यान पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये शत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय झेल ड्रॉप झाले त्या ठिकाणी एक धाव या स्कोर कार्ड वरती लागली जाणार तीन चेंडू आणि पाच धावा। तो टेनिस क्रिकेट डॉट इन गौरव सावंत टीम मेंबर सर्वांचे लाडके कर्जत टेनिस क्रिकेट मधले एक अप्रतिम व्यक्तिमत्व मिलनजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले। मिलनजी पाटील सरांना विनंती करूया आपण व्यासपीठावरती यायचे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। तर मी पुन्हा एकदा हात खोलायचा मोका आणि मोक्यावरती तिला ठोका प्रतीकच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दमदार हिट चार धावांसाठी चौकार। मास्टर चार चेंडू नऊ धावा स्कोर कार्ड वरती आहेत। पुन्हा एकदा फुल लेंथचा चेंडू या ठिकाणी पाहिलं गेलं शत्ररक्षक संघ कर्णधार दत्ता या ठिकाणी चुकी करतो चौकार या ठिकाणी अर्जित झालाय आणखीन एक चौकार धावसंख्यावरती जोडला जाणार स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय। कबीर सर पाहिलं गेलं तर चांगली सुरुवात आहे एसटीच्या पाठीमागे पाहिलं गेलं जे एसटी रक्षक सोबत जे शत्ररक्षक आहेत संघ कर्णधार दत्ता त्या ठिकाणी चुकी करताना दिसला। सुरुवात चांगली आहे संदीप पण या टीम मधला एक बॉलर आहे चक्रीवादल राकेश पाटील तो लय खतरनाक बॉलर आहे त्याच्यावरती कसा प्रहार होईल या दरम्यान पाहतो हात कोलण्याचा मोका आणि मोक्यावरती पुन्हा दिला ठोका चेंडू पाहतोय गल्लीमधून त्रावल होतो सीमारेषे पलीकडे चौकारांची पुन्हा एकदा हॅट्रिक या ठिकाणी पाहतोय प्रतीकच्या बॅट मधून तीन चौकार धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती 17 धावा धाव फलकावरती।
सगळे राकेश पाटील आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती अप्रतिम खेळाडू अष्टपैलू खेळाडू पहिला चेंडू आपण पाहिला गेला चपराक लगावले यामध्ये ढकलण्याचा प्रयत्न कपिल दोमटे त्या ठिकाणी तैनात कोणत्या प्रकारची चुकी करणार नाहीये कपिल पहिले ना राकेश सरळ सरळ बॉलिंग टाकायचा जेव्हापासून श्रीतीजा हॉस्पिटलला कामाला लागलाय तेव्हापासून काहीतरी वेगळंच करायला लागलाय राकेश याबद्दल काय बोलशील तू संदीप तर आपण पाहिलं गेलं सर डे नाईट जॉब करत असतो तो कारण माथेरांचा डोंगर चढ उतार ही करत असतो आराम नाही त्याला त्याच्यामुळे चेंडूवरती ताकद काढत नाही फिरकी गोलंदाजीचा जो नमुना पेश करतो आणि पाहिलं गेले केपीएल मध्ये पण चांगली गोलंदाजी करत असतो आज जय मल्हार वॉरियर्स कर्माय संघाकडून संघ कर्णधार म्हणून तो खेळणार आहे आणि त्याच्यावरती क्षमता आहे आणि तो कशा प्रकारे चेंडू टाकून दे पण संघाला घेऊन जाण्याचं काम राकेश पाटील करतो सर शिकला कुठून आहे मी तो विचार करतोय सध्या कालपासून त्याचे सितारे गर्दीश मध्ये आहेत कुछ ना कुछ यहाँ पर चेंजेस करना होगा संदीप थोड़ी फील्डिंग में चेंजेस मुझे लगता है किया जा रहा है राकेश पाटिल द्वारा फील्डिंग थोड़ी लेग साइड में बढ़ा दी गई है अब पूरी तरह से प्रोटेक्ट किया गया है अब स्क्वायर लेग में एक खिलाड़ी तैनात किया गया है डीप स्क्वायर लेग मिड विकेट काउ कॉर्नर लॉन्ग ऑफ इस तरह की है फील्डिंग और एक डीप पॉइंट में एक खिलाड़ी को तैनात किया गया है रिवर्स खेलने का प्रयास और वाइट की मांग कर रहे हैं अंपायर से गेंद टप्पा खाने के बाद टर्न भी हुई और थोड़ा सा अतिरिक्त उछाल भी देखने को मिला अगली गेंद लेकर फिर से अपने बॉलिंग मार्क पर राइट आर्म ओवर द विकेट राकेश पाटिल फिर से एक स्लोअर डिलीवरी इस बार फुल लेंथ डिलीवरी थी गेंद समझ नहीं पाए बल्लेबाज और बीट हो गए पूरी तरह से राकेश पाटिल अगली बॉल लेकर चौका खाने के बाद बहुत बढ़िया कमबैक किया है राकेश ने इस बार फिर से एक बार हवा में गेंद स्क्वायर लेग में खिलाड़ी तैनात है लेकिन खिलाड़ी से काफी दूर ये बॉल टप्पा खाने के बाद सीधा चार रनों के लिए निकल गई चार रन के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 25
तो स्कोर कार्ड आपण पाहतोय, तिसरे षटक प्रगती पदावरती आहे, दोन चेंडू झाले, धावसंख्या 25 या आकड्यावरती। तिसरा चेंडू आपण पाहिला, शेरचा वेध गेला, चेंडू होता रोहन पाटील, आपण त्या दरम्यान पाहिला गेलं, कोणत्या प्रकारची चुकी नाही, आरामात झेल या ठिकाणी टिपला गेला। तर जवळ पुन्हा एकदा स्कोर कार्ड कडे, नितेश तिरे आम्हाला सांगतात या षटकातील दोन विकेट आणि एक सिंगल एक डॉट चेंडू, चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय, 26 धावा धाव फलकावरती आहेत। हे दरम्यान पाहिल्या गेल्या धाव, थोडासा शपल झाला होता, मागचा दरवाजा उघडा केला, आपण पाहिला मिडल स्टंप परफेक्ट यॉर्कर चेंडू आपण पाहिला गेला, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, झटका क्रमांक तिसऱ्या षटकामध्ये, आणि पाहिलं गेलं गेले दोन वर्ष, तर बॅट पॅच मध्ये होता पंकज, पण 2023 खूप महत्वपूर्ण ठरलं त्याला या ठिकाणी। या दरम्यान पाहतोय बराच काल चेंडू आयो मध्ये, शतरक्षक या ठिकाणी तैनात, कोणत्या प्रकारची चुकी करणार नाही फलंदाज, इथे चेंडू फेकला सीमारेषे पलीकडे, सहा धावेसाठी येतो षटकार।
टॅप केला चेंडूला डी बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये चेंडू ट्रॅव्हल राजेश राकेश पाटील त्या ठिकाणी तैनात आहे. माननीय मनोहरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण विनंती करूया मनोहर पाटील साहेबांना आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं या ठिकाणी मनापूर्वक हार्दिक स्वागत. मनोहर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. तर पाणी आपण विनंती असेल जे खेळाडू आहेत ना कक्षामध्ये 12 प्लेयर पाणी घेऊन जायचा असतो मैदानात. खेळाडू मधला कोणी जा 12वा 13वा 1 ते 12 मधील कोणीही जा. एखादा गावकरी आला असेल तरी पाणी घेऊन गेलं तर चालेल. दरम्यान पाहिलं गेलं आपण व्हाईट चेंडू स्वेर मारा या ठिकाणी पाहतोय. डीडी पुन्हा एकदा चेंडू फेकण्यासाठी यावा लागेल. पंच आम्ही सोना स्क्वेअर लेग पंच आपण पाहतो. चेतन कुरुंगला आपण पाहतो स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत. धावसंख्या 38 शेवटचा चेंडू. चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. रोहन पाटील त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. फलंदाज बाद बांधून ठेवलं. आपण पाहिलं गेलं पहिल्या षटकात 17 धावा होत्या. त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी पाहिली राकेश पाटीलची 8 धावा आणि पंकजने फक्त धावा खर्च केल्या त्या 5. आणि त्यानंतर दत्ताला गोलंदाजी मारली होती. पहिला चेंडू षटकार खाल्ला. त्यानंतर अप्रतिम कमबॅक पाहायला गेला. उर्वरित 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. अर्थात 8 धावा आपण या षटकात पाहतोय. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 38 धावा स्कोर कार्ड वरती 39 धावांचं लक्ष असेल विजयासाठी ते अग्रिसेना भडवल संघाला. मनोहरजी पाटील साहेब यांचा आपण या ठिकाणी मानसन्मान करतो. मी संतोषजी शिंगे सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा मानसन्मान या ठिकाणी करायचे.
गढ़वल संघाला। तो मनापासून धन्यवाद कबीरजी अत्तारे आमच्या सोबत जोडले गेलेत। 39 धावांचं लक्ष्य सलामीची जोडी आपण पाहतोय, रोहन पाटील आणि त्याच्या सोबत राकेश पाटील दोन्ही आरपी। आणि आरपीचं नाव पाहिलं गेलं तर आरपी इंटरनेट प्रोव्हायडर रिहान पालटे यांचा आम्हाला मनापासून आठवण होती, त्यांच्या माध्यमातून इंटरनेट सेवा या ठिकाणी पुरवली गेली। तंटमुक्त अध्यक्ष त्याचबरोबर पाहिलं गेलं अनेक पद त्यांच्याकडे आहेत ते रिहान पालटे। तर पहिला षटक पहिला गोलंदाज मनगाव संघाकडून सागर, सागर तयार आपण या ठिकाणी पाहतोय। पहिला चेंडू, पहिला चेंडू पंच आम्हाला सांगतात हात समांतर धावसंख्या अवांतर एक्स्ट्राने या ठिकाणी सुरुवात झाली, एक्स्ट्रा धावेने सुरुवात होते। खराब सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय। दरम्यान पाहतो आपण बराच काळ चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतो, या दरम्यान चेंडू आपण पाहतोय अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय। एक मिनिट आपण पाहतोय जरूर चेक करतोय आपण।
या दरम्यान पाहतो अप्रतिम चेंडू फलंदाज बात राकेश पाटीलच्या पारीचा अंत झटका क्रमांक पहिला दिला गेलाय. या ठिकाणी आगमन झालंय आपण त्यांनाही मनापूर्वक काही या ठिकाणी आमंत्रित करूया. त्याचबरोबर कुणाल दाभणे केडी हाही या ठिकाणी उपस्थित झालाय, त्याचंही मनापूर्वक हार्दिक स्वागत या आपण व्यासपीठावरती. तीन चेंडू आपण या ठिकाणी पाहिले गेले, फलंदाज बाद झाला, धावसंख्या 11, 39 धावांचं लक्ष होतं, अजूनही आपण पाहतो 28 धावांची गरज आहे. गोलंदाज सागर गोलंदाजी मार्कवरती पहिल्या तीन चेंडूवरती आपण पाहिलं गेलं 11 धावा खर्च केल्यात, जरूर एक महत्वपूर्ण फलंदाज या ठिकाणी त्यांनी बाद केलाय. इथे पाहिलं गेलं बाहेर झालं चेंडू, छेडछाडी करायचा प्रयत्न केला होता. ज्ञानेश्वर शिनारे दादा यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांनी सांगितलंय पुढील चार दिवस म्हणजे आम्हाला 16 तारखेला सांगितलेलं कंपल्सरी चार दिवस आम्ही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. प्रवीण दादा सोनावले यांनी आपण पाहतो सुट्टी घेतले, गॅपमधून चेंडू टॅप केला, चेंडू गल्लीमधून ट्रॅव्हल होतो डीप कव्हर पॉइंट मध्ये, चार धावेसाठी आला चौकार. तो स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय तो 19 या आकड्यावरती, येणारे 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. या दरम्यान पाहतो पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून कव्हर पॉइंटर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, इथे आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबणार नाहीये, अप्रतिम फटके आपण पाहतोय. रोहन पाटील यांच्या बॅट मधून दिसतात चौकार या ठिकाणी आलाय. ज्या पद्धतीने सुरुवात केली राकेश पाटीलने चौकाराने, कपिलने आपला अकाउंट खोलला होतो चौकाराने आणि राकेश पाटील आपला अकाउंट खोलतोय या ठिकाणी चौकाराने. आज महाशिवरात्र आणि खऱ्या अर्थाने महाशिवरात्रीला खऱ्या अर्थाने घेत खाल्लं जाते खजूर आणि कलिंगड,
असा गड जो कोणी जिंकला नाही तो कलिंगड। या ठिकाणी आमच्या सेवेत या ठिकाणी याला धन्यवाद आयोजक कमिटी, किती लाडपुरावा आहे ना प्रत्येकाचे आयोजक कमिटीने। या दरम्यान पाहतोय एनपीपील कमिटी व्हाईस चेअरमॅन नंदकुमार मस्कर दादा यांकडून या स्पर्धेला लाख 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 शुभेच्छा आल्यात। खऱ्या अर्थाने कृष्णा मारुती शिंगे माजी सरपंच यांच्यासाठी शुभेच्छा या ठिकाणी येतात। एनपीपीएल नेरल परिसर प्रीमियर लीगचे व्हाईस चेअरमॅन नंदकुमार मस्कर दादा यांकडून आपण पाहतोय भरभरून शुभेच्छा या ठिकाणी आलेले आहेत। आणि खऱ्या अर्थाने शुभेच्छा आल्यात राकेश पाटीलसाठी, का जय मल्हार वॉरियर्स एनपीपीएल केपीएल मध्ये जो संघ खेळतोय त्याचे कर्णधार आहेत, आयकॉन प्लेयर आहेत राकेश पाटील। आणि या भडवल संघासाठी शुभेच्छा नंदकुमार मस्कर दादा यांकडून। चौकारांची हॅट्रिक कपिलच्या माध्यमातून झाली, आणि मी सांगितलं होतं विनोद कमीत कमी चौकारांच्या हॅट्रिकचे पारितोषिक ठेवायचे आहेत ना, तर 10 ते 15 पारितोषिक आणावे लागतील, कारण दिवसातून 3 ते 4 चौकार हॅट्रिक होत असतात। अजूनही 11 धावांची गरज आहे, 15 चेंडू 11 धावा। या ठिकाणी कपिलच्या बॅटमधून चेंडू निघालाय, तिथेही जेल ड्रॉप, याला बोलतात दुष्काळात 13वा महिना। अजूनही 10 धावांची गरज आहे, 29 धावा स्कोर कार्ड वरती, 14 चेंडू आणि 10 धावा, गोलंदाज तयार होतोय। रोहन पाटील फ्लातून फटका आपण पाहतो, शरीराचा वेध गेला चेंडू, पण शरीरदृष्टी एवढी मजबूत आहे, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला तर चेंडू शोधावा लागतो। 6 धावेसाठी षटकार आपण या ठिकाणी पाहिलं गेलं। जुना चेंडू पोहोचवायचे मैदानात, चला बॉल बॉय चेंडू पोहोचवा मैदानात, धन्यवाद। मॅच बॉल काय सांगितलंय आरपी नेट आणि कबीर अत्तर यांचा कॅमेरा प्रत्येक ठिकाणी बसवले गेलेले, त्यामुळे चेंडू हरवणार नाहीये। पॉवरफुल नेटवर्क, पॉवरफुल कॅमेरा आहे। जर पाहिलं गेलं ना, सध्या तरी ममदापूर वडवल ही गाव शर्दीच्या माध्यमातून नावाजली गेलेली आहेत, गाजली गेलेले आहेत। 2 षटकांचा खेळ समाप्त झाला, धावसंख्या स्कोर कार्ड 36, 3 धावांची गरज आहे। 12 चेंडू आणि 3 धावा या दरम्यान आपण पाहतोय एसपी वाघणी संघाचा कर्णधारला विनंती करूया सेकंड डाऊच्या सामन्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे। पुन्हा एकदा सुरेख फटका, चेंडू आपण पाहतोय फेकलाय चेंडूला अफलातून। दादा जरूर उद्या आज संध्याकाळी संदीप शिनारे याला भेट, कारण स्वयंसेवकासाठी ती जेलचा पारितोषिक होत, पण जर हा नाही येत पण तरी पण संदीप शिनारे यांनी काही दिलं तर दिलं।